सुजात आंबेडकर हे मुंबईमधील दक्षिण मध्य लोकसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये. वंचित बहुजन आघाडीच्या येणाऱ्या चौथ्या यादीमध्ये सुजात आंबेडकर यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. सुजात आंबेडकर यांनी जर मुंबईमधील दक्षिण मध्यची जर लोकसभा निवडणूक जर लढली तर या मतदारसंघामध्ये राजकीय गणित कसं बिघडणार आहे, त्याचप्रमाणे या मतदारसंघामधील जातीचं, धर्माचं आणि विविध अशा राजकीय पक्षांचं कशा प्रकारचं गणित आहे याच्यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी CWC आणि आपल्या सगळ्यांचं CWC न्यूजवरती हार्दिक स्वागत. सगळ्यात अगोदर सुजात आंबेडकर कोण आहेत? सुजात आंबेडकर हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत, त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र आहेत. फॉर्ग्युसन महाविद्यालयामधून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी धारण केलेली आहे. चेन्नई या ठिकाणातून त्यांनी जर्नलिझमची पदवी धारण केलेली आहे. परदेशातून त्यांनी पॉलिटिकल या विषयावरती देखील पदवी संपादन केलेली आहे. उत्तम ते ड्रमर आहेत, त्याचप्रमाणे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचं ते नेतृत्व करतात. वंचित बहुजन आघाडीतील युवा फळीचं ते नेतृत्व करतात आणि सोशल मीडिया अकाउंट देखील वंचित बहुजन आघाडीचं हँडल जर कोण करत असेल तर ते म्हणजे सुजात आंबेडकर. सुजात आंबेडकर यांच्या नावाची चर्चा ही 2024 रंगली अशातला भाग नाही तर 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये देखील सुजात आंबेडकर यांच्या नावाची चर्चा रंगलेली होती. त्यावेळी सुजात आंबेडकर यांचं वय हे 25 भरत नसल्यामुळे ते हे लोकसभेची निवडणूक लढू शकत नाहीत यावरती पडदा टाकण्यात आलेला होता. सध्याला गेल्या काही दिवसापूर्वी सुजात आंबेडकर यांच्या नावाची चर्चा ही अमरावती या लोकसभा मतदारसंघासाठी देखील करण्यात आलेली होती. त्यावेळी त्या ठिकाणातील स्थानिक जेवढे काही पदाधिकारी आहेत यांनी पत्रक हे वरिष्ठ नेत्यांना लिहून पाठवलेलं होतं की सुजात आंबेडकर हे अमरावती या मतदारसंघामधून उभे राहावेत. मात्र बाळासाहेब आंबेडकर यांनी अमरावती या मतदारसंघातून कुमारी प्राजक्ता पेलनवाल यांना तिकीट देऊन सुजात आंबेडकर यांच्या नावावरती पडदा टाकलेला होता. सध्याला सुजात आंबेडकर हे मुंबईमधील दक्षिण मध्य या मतदारसंघामधून उभे राहणार आहेत. तर त्यांची स्थानिक गणितं कशी आहेत हे जरा नीट समजून घ्या. या मतदारसंघामध्ये स्थानिक पातळीवरती साधारणपणे 6 विधानसभेच्या जागा आहेत. याच्यामध्ये पहिली जागा अनुशक्तीनगर, दुसरी चेंबूर, तिसरी धारावी, चौथी साईन कोळीवाडा, पाचवा वडाळा आणि 6 माहीम. मित्रांनो, हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. कारण की या मतदारसंघामध्ये ज्या विधानसभेच्या जागा आहेत त्यांची नावं जरा नीट ऐकून घ्या. अनुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम. मुंबईमध्ये ज्या ज्यावेळी आंबेडकरी चळवळीचं कोणतंही आंदोलन असेल, मोर्चे असतील, धरणे असतील किंवा कोणत्या एखाद्या विषयावरती जर विविध अशा प्रमाणात जर चर्चा रंगली तर याच मतदारसंघामधील भरपूर सारे कार्यकर्ते हे उभे राहतात. आणि खास करून हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. याच्यामध्ये अनुशक्तीनगरमधून नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत. चेंबूरमधून प्रकाश फारटेकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे आमदार आहेत. धारावी जे की अनुसूचित जातीसाठी राखीव आहे यांच्यामधून वर्षा गायकवाड या काँग्रेसचे आमदार आहेत. सायन कोळीवाडा या ठिकाणातून आर तमिल सेल्वन हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. तर वडाळा या ठिकाणातून कालिदास कोळंबकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. तर माहीम या ठिकाणातून सदा सरवणकर हे शिवसेना गटाचे स्थानिक आमदार आहेत. मित्रांनो, हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ आंबेडकरी चळवळीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. याच मतदारसंघाचं कधी काळी आंबेडकरी चळवळीतील मोठं नाव असणारे BC कांबळे यांनी देखील नेतृत्व केलं. त्याचप्रमाणे या मतदारसंघाची निवडणूक डॉन असणारे अरुण गवळी यांनी देखील लढवली. त्याचप्रमाणे भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून तुमचे दत्ता सामंत यांनी देखील ही लोकसभा निवडणूक लढलेली आहे. या मतदारसंघामध्ये जातीचं आणि धर्माचं गणित कसं आहे हे नीट जरा समजून घ्या. म्हणजे तुम्हाला या मतदारसंघामध्ये जर सुजात आंबेडकर जर उभे राहिले तर स्थानिक पातळीवरील गणित कशी बिघडू शकतात. दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे 16% ही बहुजन समाजाची मतदानाची टक्केवारी आहे. यापैकी 23% एकटे मुस्लिम समाजाची लोक ही या मतदारसंघामध्ये राहतात. वडाळा आणि सायन कोळीवाडा या दोन भागामध्ये जर तुम्ही पाहिलं म्हणजे धारावी, वडाळा आणि सायन कोळीवाडा या तीन मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध समाजाची वस्ती आहे, बौद्ध समाजाचे मतदार आहेत आणि मुस्लिम समाजाचे देखील मतदार आहेत.
भरपूर साऱ्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडी ही मुस्लिम समाजासाठी कार्य करत आलेली आहे. सीएनएन असेल, एनआरसी असेल, या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीने भरमसाठ अशी आंदोलन देखील केलेली होती. त्यामुळे मुस्लिम समाजाचा वंचित बहुजन आघाडीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे. त्यामुळे या मतदारसंघामधून बौद्ध आणि मुस्लिम मते यांची जर एकत्र गट्टा जर सुजात आंबेडकर यांना जर पडली तर सुजात आंबेडकर हे पहिल्या स्टंपमध्ये लोकसभेच्या निवडणुकीवरती निवडून येतील. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सुपुत्री असणाऱ्या सुप्रियाताई सुळे यांनी जेव्हा पहिली राज्यसभेची निवडणूक लढली होती त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी बिनशर्त सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा दिलेला होता. सध्याच्या घडीला 2024 बारामती लोकसभा मतदारसंघामधून देखील बाळासाहेब आंबेडकर यांनी सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. मग सुजात आंबेडकर जर पहिल्या वेळी मुंबई दक्षिणची जर लोकसभा निवडणूक लढत असतील तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, त्याचबरोबर इतर छोट्या मोठे जेवढ्या काही जाती आणि धर्माचे पक्ष आहेत, संघटना आहेत, हे सगळेजण सुजात आंबेडकर यांना पाठिंबा दर्शवणार आहेत का? सुजात आंबेडकर जर उभे राहिले तर निवडणुकीचे त्यांचे मुद्दे काय राहणार आहेत, त्याचबरोबर या मतदारसंघामधील समस्या काय आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीच सुजात आंबेडकर यांनी एक इंटरव्ह्यू दिलेला होता, त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की 2019 शिवसेना पार्टीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी घोषित करण्यात आलेली होती. त्यावेळी सुजात आंबेडकर यांनी त्यांच्यावरती टीका करताना असं म्हटलं होतं की आदित्य ठाकरे यांनी कधीतरी रस्त्यावरती येऊन पाहावं की मुंबईची परिस्थिती कशी आहे, या ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्या किती आहेत, रस्ते जागोजागी कसे खोदण्यात आलेले आहेत, ज्या कॉन्ट्रॅक्टरांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनी रस्त्यांची कशी दुरावस्था लावलेली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसापूर्वी जेव्हा दहीहंडीचा प्रश्न निर्माण झाला आणि राज ठाकरे यांनी दहीहंडीचा प्रश्न हँडल केलेला होता, त्यावेळी सुजात आंबेडकर बोलताना असं म्हटलेले होते की दहीहंडीच्या जर थरावरती जर तुम्हाला दहीहंडी फोडायची असेल तर सगळ्यात वरच्या थरावरती तुमच्या मुलाला उभा करा, त्याचप्रमाणे कपडे काढून तुमचं जाणवं अगोदर दाखवा, अशा प्रकारची टीका देखील सुजात आंबेडकर यांनी केलेली होती. सुजात आंबेडकर हे सध्याला जर पाहिलं तर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत, कारण की स्पष्ट वक्ता आणि हजेरीपणाचा जबाब, त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या महामानवाचे पणतू असून देखील कोणत्याही प्रकारचा गर्व त्यांच्या अंगामध्ये किंवा रूपामध्ये आपल्याला जाणवत नाही आणि दिसत देखील नाही. गेल्याच काही दिवसापूर्वी वसंत मोरे यांनी देखील सुजात आंबेडकर यांचं भरभरून असं कौतुक केलेलं होतं. ज्यावेळी वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होण्यासाठी आलेले होते त्यावेळी सुजात आंबेडकर धावत पळत मुंबई या ठिकाणी आले आणि सगळ्यात अगोदर वसंत मोरे यांना हात जोडून अभिनंदन केलं, त्यांचं वेलकम केलं आणि माझे मतं देखील तुम्हालाच पडतील अशा प्रकारचं त्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं होतं. वसंत मोरे बोलताना म्हटलेले होते की एवढ्या मोठे महामानवाचे पणतू असून देखील अत्यंत विनम्रपणा, पोलाईटपणा हा मला सुजात दादा आंबेडकर यांच्यामध्ये जाणवला. सुजात आंबेडकर हे जर या दक्षिण मध्य लोकसभा निवडणुकीला जर उभे राहिले तर त्यांना किती मतं पडतात, त्याचप्रमाणे स्थानिक आणि राजकीय गणितं कशी बदल होतात हेच याच्याकडे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला दक्षिण मध्य मुंबईमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून या ठिकाणी अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे, तर शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजेच एक प्रकारे शिवसेनेचेच हे दोन्ही उमेदवार आहेत आणि शिवसेनेची मतं ही मराठी मतं आहेत, त्याचप्रमाणे कट्टर हिंदुत्ववाद्याची मतं जाणली जातात आणि एक प्रकारे शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच हा सामना रंगणार आहे. जर या मतदारसंघामध्ये जातीचं धर्माचं जर ध्रुवीकरण झालं तर याचा निश्चितच फायदा हा सुजात आंबेडकर यांना होणार आहे. थँक्यू.